ज्या महाराष्ट्रात लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, रोजगारासाठी ज्या महाराष्ट्रातले हजारो हात शेती सोडून शहराकडे धावत आहेत, ज्या महाराष्ट्रातली तरुण पिढी शेतीला नाकारते आणि ज्या महाराष्ट्रातल्या तरुणी शेतकरी नवरा नाकारतायत, त्याच महाराष्ट्रात एक 19 वर्षांची तरुण प्रगतशील शेतकऱ्याला लाजवेल अशी शेती करते. बघूयात या 19 वर्षाच्या कृषीकन्येला. सैराटमधल्या आर्चीचं ट्रॅक्टर चालवतानाचं हे रूप अनेकांना बोल्ड वाटलं, अनेकांनी त्या बोल्डपणाचं स्वागत केलं, पण ती तिची सिनेमातली भूमिका होती. पण हे मात्र वास्तव आहे. जालना जिल्ह्यातल्या कडवंची गावातली उमा क्षीरसागर ही भूमिका रोज वास्तवात जगते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अनेक महिलांच्या कथा आपण पाहिल्या वाचल्या असतील, पण आजही शेतीत महिला आणि पुरुष असा कामात भेद आहे. या भेदाला छेदत शेतीतली सगळी कामं खांद्यावर घेऊन तथाकथित बाईपणाची झूल झुगारणारी ही उमा महाराष्ट्राची कृषीकन्या. मी 7वीत असताना 13 वर्षाची होते तेव्हा मला शाळेसाठी लागणारा जो खर्च असायचा तो शेतीतून मिळायचा नाही तर खूप म्हणजे आमची गंभीर अवस्था होती. आणि नंतर मी निर्णय घेतला की मी पण वडिलासारखी शेती करून पाहायला हवी. उमा क्षीरसागर यांच्या आई वडिलांचं वय झालंय, त्यांना शेतीत काम होत नाही. उमा यांना 7 बहिणी आहेत, त्यांच्या 6 बहिणींची लग्न झाली आहेत. एक लहान बहीण आहे, ती गतिमंद आहे, त्यांना सख्खा भाऊ नाही, त्यामुळे आई वडिलांचा मुलगा बनून त्यांची आणि काळ्या आईची सेवा करण्याचा त्यांनी चंग बांधला. वडिलांनी शेतीकाम होत नसताना त्यांनी लावलेली द्राक्षांची बाग जोपासण्याचं मोठं आव्हान त्यांनी पेललं. औषधाचं प्रमाण तर हे मी माझ्या वडील अगोदर बगीचा करत असताना मी त्यांना विचारायची की ते एकला एक प्रमाण असतं, म्हणजे जो बागावरती रोग आला त्या बागावरचा रोग बघून ते औषधाचं प्रमाण टाकावं लागतं. तिच्या वडिलांनी 30 वर्ष सालगडी म्हणून काम करून 6 एकर शेतीची खरेदी केली. ही शेती सगळ्या बहिणींची लग्न झाल्यावर उदाड होईल, आपल्या पश्चात आई वडिलांची काळजी कोण घेईल या विचारात पडलेल्या उमानं अतिशय कमी वयात थेट शेतीशी दोन हात केले. सगळे काम करते तीच, मला वाटतं पोरगी नाही फक्त ती सारा पोरगी पोरगशी गड्यासारखी राबती, गड्यासारखं काम करती, रात्रीला पाण्यात जाती, रातच्या मोटार सुरू करती. आज तरुण पिढी शेतीपासून दूर पळतीय. तरुण पिढी मातीत राबायला तयार नाही. तरुण मुलींना शेतकरी नवरा नको आहे. अन्न पिकवायच्या धंद्यात नवतरुणांमध्ये एवढी नकारात्मकता असताना उमा सारख्या तरुणी या भरकटलेल्या तरुणाई पुढे आदर्शाचा मापदंड निर्माण करतील यात शंका नाही. महाराष्ट्राची कृषीकन्या असलेल्या उमा क्षीरसागरच्या वाटचालीस News 18 लोकमतच्या हार्दिक शुभेच्छा. जालन्याहून सुबोध कुमार जाधवसह संदीप भुजबळ, News 18 लोकमत, मुंबई.